वृंदा सर एक 5 मिनिट लगेच जेवण होईल. नाही जेवणाबद्दल मी नाही म्हणते काही. तू जो मला फॉर्म्युला शिकवला होतास ना तो मी पाठ केलाय आणि तो मला तुला म्हणून दाखवायचा. बोलू. ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab मायनस बी स्क्वेअर. एकदम व्यवस्थित आला तुला. असंच थोडं लक्ष देऊन केलंस तर एकदम छान होईल. सगळंच यायला लागेल ना तुला. वृंदा तुझं माझ्याकडे लक्ष नाहीये. अरे लक्ष आहे ना, ऐकलं मी आता सगळं व्यवस्थित म्हटलंस तू. काय खरं बोललो मी वृंदा? तो फॉर्म्युला मी मुद्दामून उलटा सोलटा बोललो होतो आणि तू म्हणतेस मी बरोबर बोललो. आय एम सॉरी. नाही सॉरी वगैरे नाही वृंदा. अरे माझं लक्ष नव्हतं. हे बघ माझी टीचरच, माझ्या टीचरचंच माझ्या अभ्यासाकडे लक्ष नसेल तर ती काय मला गणित शिकवणार ग? अरे तसं काही नाहीये. हे बघ आय एम सॉरी, मी कॉन्सन्ट्रेट करत नव्हते. वृंदा तुझीच इच्छा होती ना ग मी खूप शिकावं, गणितात हुशार व्हावं, पण आता नाही. आता तूच काय, बाकी कोणीही जरी गणित शिकवलं ना तरी माझी गणित शिकायची इच्छा नाही. अरे ऐक तर प्रसाद, मी काय म्हणते बघ, आय एम रिअली सॉरी. ह्या पुढे असं कधीही होणार नाही आणि तुझ्या अभ्यासाकडे नकळत सुद्धा दुर्लक्ष करणार नाही नक्की. पण म्हणून लगेच तू मी हुशार होणारच नाहीये आणि मला अभ्यास करायचा नाही असं नाही म्हणायचं. काय झालं, एवढी हळवी का होतीस लगेच? कारण मला तुला कर्तृत्ववान झालेलं बघायचंय. माझा मायनस किती हुशार आहे हे मला अख्ख्या जगाला दाखवून द्यायचंय. म्हणून तू प्लीज असं कधीही म्हणणार नाहीस. प्लीज प्रॉमिस कर मला. नाही बोलणार मी मस्करीत सुद्धा असं परत कधीही बोलणार नाही. प्रॉमिस. तुझ्या मेहनतीचं मी नक्की चीज करेन. हॅलो काका, कसे आहात? अरे मी ठीक आहे, तू कसा आहेस? एकदम मजेत. अच्छा. अरे हे कसले पैसे? अरे तू वृंदाला ती पुस्तकं आणून दिलीस ना? अहो राहू दे, ती रद्दीवाल्याकडनं घेऊन आलो मी. अरे म्हणून काय झालं, पण त्याचे पैसे द्यावे लागले असतीलच ना. बस का काका, आपल्या एरियातला येतो, आतापर्यंत एवढी मदत केली त्याला, एवढं नाही करणार आपल्यासाठी. नक्की नक्की. बरं ठीक आहे, पण मग निदार आमचे आभार तरी गोड म्हणून घे. नाही ते पण राहू दे. वृंदा प्रसादला शिकवण्यासाठी एवढी धडपड करते ना, त्यात तिला यश मिळालं म्हणजे झालं. अरे नक्की यश मिळणार. तुझ्यासारखे मित्र असले ना तर नक्की यश मिळणार. आणि तुला सांगतो, एखादी गोष्ट मनापासून केली ना तर त्याच्यामध्ये नक्की यश असतच. चला निघतो. काका सोडू तुम्हाला? जे जे राहू दे, मी जातो. बर काय रे नेत्या, मला काय म्हणाल का? आता लिंबूवाडीत तुझ्याशिवाय दुसरा कोणी नेता आहे का? आणि काय रे नेता नेता म्हणून तुझं कौतुक केलं तर तू काय स्वतःला शिक्षण मंत्री समजायला लागलास की काय? शिक्षण मंत्री? हा म्हणजे तुला इतक्या वेळेला सांगितलं, समज दिला, इशारे दिले, तरी माझ्या बोलण्याकडे तू गांभीर्याने बघत नाहीयेस असंच वाटतंय मला हरीश. आता मी काय केलं कांता काकू? तू वृंदाला चिथवतोयस. मी? हो तूच.
माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याचा कट करते वृंदा, आणि तू त्यामध्ये सामील आहेस. तू प्रोत्साहन देतोयस तिला. डोकं वगैरे फिरलंय का तुमचं कांता काकू? मी कशाला तुमच्या मुलाला तुमच्यापासून दूर करू? वय वाढतंय तसं शहाण पण कमी होत चाललंय वाटतं तुमचं जरा. गप्प बास. परत वृंदा आणि प्रसादच्या भानगडीत पडायचं नाही, नाक खुपसायचं नाही. आता माझ्यासारखं वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव. डोकं फिरलंय बैच, डोकं फिरलंय, डोकं फिरलंय बैच. बरी आहे ना ही? मी एवढं तोंड पसरून हसले तरी हिच्या तोंडावरची माशी उडत नाही. हिचंच डोकं फिरलंय, ते नाही दिसत कोणाला. चंदना, तू असं का पाहतेस त्यांच्याकडे? काही नाही, चला आज चल. तुझ्या होकाराने बाबांचं 3 लाखाचं कर्ज हलकं होईल, आणि हे घर सुद्धा बाबांना कोणाच्या नावावर करावं लागणार नाही. वृंदा, निदान बाबांसाठी तरी इतकं कर. आणि तू जर होकार दिलास ना, तर आपले सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्लीज वृंदा, प्लीज. तुम्ही पैसे देऊन तोच मुहूर्त काढलात. काय झालं, वृंदाची परीक्षा तर बोंबललीच, पण चंदनासारख्या गरीब बिचाऱ्या मुलीचं आयुष्य अपंग केलं हो. चंदनाला तुम्ही अपंग केलं. दोन साबणाचं वड्या पोहे मोर. अरे सुवर्णा, एवढं घेतलंय तेवढं घेऊन, सांगितलंय तेवढं घेऊन जा. दोन 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 काढते, चल लवकर जा. ए ए ए ए, काय करतोय अलंकार? हा, फुकट मिळते म्हणून सगळं संपवतोस का काय? किती घेतोय चॉकलेट? फुकट का आवडते त्याला बाबा? उगाच किती अख्खी बरणी संपवायला निघाला होता, बघ की जरा. घे रे अलंकार, तुला हवी तेवढी चॉकलेट्स घे, शेवटी तुझ्या आजोबांचंच दुकान आहे. चल. आजोबांचंच दुकान आहे, उंदराला मांजर साक्ष. आईत खाऊ, दिवाळ काढा माझं. तू तुझा आईत खाऊ नवरान, मुदलावर ते व्याज. भिकेला लावा आम्हाला. अरे सदा कशाला ओरडतोस त्या बिचारीला? कशाला ओरडतोस म्हणजे बघ ना, नुसते आईत खाऊ कसे आले, दिवाळ काढायला निघालेत माझं, ओरडतोयस कशाला म्हणे? अरे सदा, सुवर्णा तुझीच मुलगी आहे ना. पण हो आहे ना, माझीच मुलगी आहे. काय करू, ती समोर दिसली ना की माझा माझ्यावरच ताबा राहत नाही. तो आमचा आईत खाऊ जावई डोळ्यासमोर येतो, नुसता बसलाय आमच्या घरावर, आमच्या जीवावर जगतो, सासऱ्याच्या जीवावर जगतो. काहीच कसं वाटत नाही ना माणसाला, लाज नाही, काही नाही, कमवायची अक्कल नाही, नुसतं खाण्यापलीकडे दिवसभर दुसरं काही सुचत नाही, बसून राहिलाय नुसता बिनकामाचा. काही कसं वाटत नाही या माणसाला, निर्लज्ज. अरे सदा शांत हो जरा, उगाच चिडतोय तू, तुला त्रास होईल नंतर. काही त्रास होत नाही यांना ना, यांना चापकानी फोडलं पाहिजे भर चौकात, आणि त्या लक्ष्मीकांतला तर फासावर लटकवलं पाहिजे. प्रसाद झाला की नाही? होतच आलंय. अरे एवढंस गणित करायला तुला एवढा वेळ लागतोय, मग पुढची अवघड गणित कशी करणार आहेस? हे बघ, झालं. व्हेरी गुड, एकदम परफेक्ट आलं. आय एम प्राऊड ऑफ यू. बर, आज एवढा चॅप्टर करूयात, बाकी उद्या करू. चालेल, चल बाहेर फेरी मारून येऊ.
हो बाहेर मस्त वातावरण आहे, गार वाऱ्यात चक्कर मारू, चल 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 चल. काय मिळवलं तुला या घरात परत घेऊन? काही केलं नाहीस तू, कसलीही मदत झाली नाही तुझी मला. या मामांजींचं कारण सांगून वृंदाला आणि प्रसादला इथे ते झोपायला भाग पडलं मी. तरी त्यांच्यातलं प्रेम तू जातच आहे हे बघ, बघतोयस ना अभ्यास बघ कसा जोरात चालू आहे. त्या वृंदाच्या प्रेमात वाहवत चाललाय माझा प्रसाद. एक प्लान आहे. अहो मी अहो काय झालं? आज जेवताना सुद्धा तुम्ही गप्प गप्पच होतात. अगं काय नाही ग, मी त्या सदानंदचा विचार करत होतो. आज ऑफिसमधून येताना सहज त्याच्या दुकानामध्ये डोकावलो, लक्ष्मीकांतवर एवढा चिडला होता ना तो, मला म्हणाला शक्य असेल ना तर फाशी दिलं असतं त्याने त्याला. पण सदानंदच्या हातून जर असं काही घडलं ना तर मला आश्चर्य नाही वाटणार. खरंच अशी पाळी एखाद्यावरच येत असेल नाही सासऱ्याच्या हातून मरण्याची. पण त्याचं म्हण बरोबर आहे ग, त्यांच्या लग्नामध्ये एवढी फसवणूक झाली ना त्याची, म्हणजे एवढा भ्रमनिरा झाल्यानंतर त्याच्या हातून काय वेड वाकडं घडलं तर मग काय. खरंय तुमचं, यातून काय निष्पन्न होणार आहे ना मला काहीच कळत नाही. बाबा तुम्ही असं काय करताय? सगळं वृंदाच्या जीवावर बेतलंय आणि तुम्ही इथे बसून चर्चा कसली करताय? अगं काय, कोणाबद्दल बोलतेस तू? आताच तुम्ही बोलत होतात ना वृंदाच्या जीवावर बेतलंय, तिचे ते सासरे चोरगे. अगं आम्ही लक्ष्मीकांत बद्दल बोलत होतो. अगं त्यांचा जावई तो त्यांच्या घरी येऊन बसलाय, नोकरी वगैरे सोडून बायको मुलांना घेऊन आलाय, म्हणजे त्यांचाही बोजा त्यांच्यावरच. आता अशा परिस्थितीमध्ये एखादा माणूस त्याच्यावर चिडेल नाही तर काय त्याची पूजा बांधेल? हो का? ते मला वाटलं वृंदाबद्दल बोलताय म्हणून काळजी वाटली. अगं वृंदाचं काही नाही, वृंदा आपल्या घरी मजेत आहे छान. चंदना तुला झोप नाही का गाली? अजून दिवसभर कसले विचार करत असतेस ना मला काही कळत नाही. चला झोपून घे. बाबा तुम्ही बरोबर बोलताय, त्या राक्षसाला ना मारून टाकायला हवं, अशा लोकांना जगण्याचा अधिकारच नाहीये, चेचून टाकायला हवं त्याला. चंदना काय बोलतेस तू? तू चल आतमध्ये झोप आधी, चल चल. पेपर कसा नाही आला अजून? एक गोष्ट लक्षात ठेव, काम व्यवस्थित झालं नाही तर तुझे काही खैर नाही.
अगदी बारीक बारीक तुकडे करायचे. दुपारपर्यंत काम व्हायला हवं. हा आहे लक्षात. किती पैसे लागणार आहेत? पैशांची काळजी करू नकोस. माझ्या सासूबाई चुकते करतील. ठेव फोन. मी ते फोन करत होतो पण चिकनवाल्याला करत होतो. आमच्या घरी आज चिकन होतं ना म्हणून त्याला सांगत होतो की चिकनचे असे छोटे छोटे पीस कर. नाही बाबा खोटं बोलतोय. बाबा खरंच खोटं बोलतोय. वृंदाला मारून टाकणार. अरे मी का कशाच. बाबूराव हवं तर तुम्ही फोन करून बघा त्या चिकनवाल्याला डायल मध्ये करून बघा बघा. कोणाचा नंबर आहे? हा ना खरं बोलतोय. बघा तुमच्या मुलीला वेळ लागलाय. नाही बाबा माझा विश्वास नाही आहे याच्यावर. काय करू शकतो मी तुला सोडणार नाही. काय सांभाळा. तुला सोडणार नाही. थांबलो बाबा. तुला माहितीये याने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. चंदना चंदना प्लीज शांत होतो आधी. मी कशी शांत होऊ? इथे सगळं माझ्या वृद्धांच्या जीवावर उठलं आणि मी शांत होऊ? नाही वृद्धा मी याला सोडणार नाहीये. तू काय का रागावली ताई? हे का मारतील मला? वृंदा अगं तुला नाही कळत आहे. डाव आहे त्यांचा. ताई कसला डाव? काय बोलतेस? कळतंय का तुला? अगं चंदना लक्ष्मीकांतनी तो फोन चिकनवाल्याला केला होता. नाही बाबा तुम्ही का विश्वास ठेवताय त्याच्यावर? मी खरं सांगते बाबा वृंदाच्या जीवावर उठलाय तो. मुहूर्त सगळं सगळं ऐकलंय मी. कुठला मुहूर्त? अशुभ मुहूर्त. याने फोन केला होता. मी ऐकलंय. फोनवर बोलत होता. वृंदाची परीक्षा याने होऊ दिली नाहीये. सगळं मुद्दाम केलंय. मी ऐकलंय फोनवर. अगं कधी फोन घेतलास तू? आई घेतला होता फोन. ऐकलंय मी सगळं. मुद्दाम केलंय. सगळं मुद्दाम केलंय. वृंदाची परीक्षा होऊ नये म्हणून केलंय. आई सगळं मी ऐकलंय ग फोनवर. तरी शांत होते. मी सगळं तमाशा बघत होते. आता मी तुला सोडणार नाहीये. मी नाही नाही अगं मी खरंच चिकनवाल्याला फोन केला होता. हरीशने क्रॉस चेक पण केलं काय रे? नाही मी तुला शांत हो. एकदम शांत हो. हे बघ तू त्रास करून घेऊ नकोस. तुला भास होत आहेत. मनात विचित्र विचार येत आहेत तुझ्या. हे बघ शांत हो. एकदम शांत. नाही नाही वृंदा नव्हता रे तो हॅलो मी लिंबूवाडीतून हरीश बोलतोय. तुम्ही जरा अर्जंट इकडे या प्लीज. काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? काळजीसारखंच आहे. तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष देऊन नाही चालणार. आपल्याला तिला खूप जपावं लागेल.
पण म्हणजे नक्की काय झालंय? त्यांची आत्ताची परिस्थिती बघता मला खरोखरच काळजीसारखं वाटतंय. अहो पण नक्की काय झालंय ताईला? ती तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच दिवसापासून ती जी पेंगुळलेली वाटते, सतत तिच्या डोळ्यावर झोप असते, येता जाता सतत पाणी पित असते, पहिल्यापेक्षा जास्त झोपते. ही सगळी लक्षणं रक्तातली शुगर लेवल वाढल्याची आहेत. पण डॉक्टर, ह्या वयात ताईची शुगर लेवल कशी वाढू शकते? तू तर सायन्सची स्टुडंट आहे वृंदा, शुगर लेवल वाढण्याचा आणि वयाचा काही संबंध नाही आहे. शिवाय तिच्या पायाच्या कंडिशनमुळे आणि कुठल्या तरी गोष्टीचं तिने खूप जास्त टेन्शन घेतलंय, त्याच्यामुळे ती हायपर झाली आहे आणि तेच तिच्यासाठी घातक आहे. एनिवेज मी तिला इंजेक्शन दिलं आहे, थोड्या तासातच फरक पडेल. काही पथ्य वगैरे नाही का पाळायचे? हो, मी काय औषधं आणि डेली रुटीन लिहून दिलंय, त्यानुसार काटेकोरपणे पाळा आणि फक्त तिच्या मनावर ताण पडणार नाही याची काळजी घ्या. मी वृंदा, तू इथेच थांब, मी आले. चंदनाजवळ मी एक सिक्रेट बोलून गेलो. कसलं सिक्रेट? प्रसाद आणि चंदनाचं लग्न तुम्ही अशुभ मुहूर्तावर ठरवलं हे सिक्रेट. त्या मुलीचं ना डोकं फिरलेलं दिसते, असं कसं मारलं तुम्हाला तिने? मीरा थांबा, तिला जाऊन चांगला जाबच विचारते. मलाही असंच वाटतंय, त्या चंदनाचं डोकंच फिरलंय. अगं काल मी तिच्याकडे बघून एवढी तोंड पसरून हसले, तर एखाद्या अनोळखी माणसाकडे बघावं ना तशी बघत होती माझ्याकडे. या कांता चोरगेशी उर्मटपणे वागणारा माणूस एकतर अति शहाणा तरी असतो, नाहीतर ठार वेडा तरी असतो. नाही, तिनं वेडीचे, नाहीतर कारण नसताना तिने ह्यांना मारलंच नसतं. मला काय वाटतं माहितीये, तिला आता या चाळीत ठेवणं धोक्याचं आहे. तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करायला पाहिजे. मी एक काम करू का, मी मंगला काकूंकडे जाते आणि सांगते लवकरात लवकर तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा. नको, कुणाला जाऊन काही सांगू नकोस. तू एक काम कर, आतमध्ये जा आणि हळद घातलेलं दूध घेऊन ये. हो हो, हळद घातलेलं दूध जखमेसाठी चांगलं असतं, मी आत्ता आणते. सासूबाई, तुम्ही जेव्हा चेहऱ्यावरचे डाग काढण्यासाठी चंदनाकडे गेला होतात तेव्हा मी केलेला फोन तुम्ही उचलला होतात? कसला फोन? हेच की चंदनाकडे असलेलं क्रीम माझ्यासाठी सुद्धा घेऊन या हे सांगण्यासाठी फोन केला होता मी. नाही पण ते मंगलाताईने असंच दिलं होतं तुझ्यासाठी. तरीच माझी भीती खरी ठरली. तो फोन चंदनाने उचलला होता. परत फोन? बरं, घेतला असेल त्या चंदनाने फोन. क्रीम मिळाल्याचे कारण होत ना, ते मिळालं की नाही? तू परत परत फोन बद्दल का विचारतोयस? काही गडबड आहे? हो, म्हणजे तशी थोडीशी गडबडच झाली. तुम्ही आत असं समजून चंदनाजवळ मी एक सिक्रेट बोलून गेलो. कसलं सिक्रेट? प्रसाद आणि चंदनाचं लग्न तुम्ही अशुभ मुहूर्तावर ठरवलं हे सिक्रेट. वृंदाच्या परीक्षेमध्ये अडथळे निर्माण व्हावेत म्हणून तुम्ही मुद्दामून तो मुहूर्त काढला, तेही गुरुजींना पैसे देऊन, आणि त्यामुळे तिचा ऍक्सिडेंट झाला आणि तिला विचारायला माहित नाही म्हणून ती तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग करते, असंच काहीतरी बोललं. फारसं काही आठवत नाहीये मला. ससोई, मला माफ करा, प्लीज मला माफ करा. माफ काय करा, तू काय घोळ घालून ठेवलाय, तुला कळतं तरी का?
हळूस वे प्लीज, मला माहिती मी काय घोळ घालून ठेवलंय पण पण अजूनही वेळ गेली नाही, आपल्याला काहीतरी करायला हवं, म्हणजे करायलाच हवं, नाहीतर चंदना अख्ख्या लिंबूवाडीत तुमची ही हरकत सांगायची की या